डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधे दुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623252722। माजी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या मित्रांनच त्यांची पत्नी करुणा मुंडे यांची 30 लाखांना फसवणूक केली आहे। हा धक्कादायक प्रकार संगमनेरमध्ये उघड झालाय। नवा पक्ष काढण्यासाठी आर्थिक मदत करतो, आमच्या कंपनीत गुंतवणूक करा, महिन्याला चांगला नफा देतो असं सांगत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्याकडून 30 लाख रुपये घेतले। तर या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये भारत संभाजी भोसले, राहणार निमगाव जाळी विद्या संतोष अभंग आणि प्रथमेश संतोष अभंग, दोघेही राहणार घुलेवाडी, यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे। तर याविषयी संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी माहिती दिली। काल आपल्याकडे करुणा मुंडे यांच्या फिर्यादीवरून तिघा संगमनेर मधील व्यक्तींवर गुन्हा दाखल झालाय। त्यामध्ये 30 लाखाची फसवणूक, जेणेकरून 30 लाख गुंतवणूक करून घेऊन त्यांना काही महिन्याला प्रॉफिट देण्यासंबंधी काही कागदपत्रे बनवून की आणि 20 लाखाचं खात्यांतर्गत ट्रान्झॅक्शन करून आणि 9,50,000 रुपयाचे गहाणखत साठेखत करून घेऊन त्याच्या अनुषंगाने त्यांना त्याबाबत कोणतीही रिटर्न रक्कम न देता त्यांची फसवणूक करण्यात आल्याच्या फिर्यादीवरून तिघा लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। आरोपी भारत भोसले हा संगमनेरमध्ये राहतो। कामानिमित्तानं काही दिवसांपूर्वी तो तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे वारंवार जायचा। त्याचवेळी त्यांचा परिचय त्यांची पत्नी करुणा मुंडे यांच्याशी झाला। जानेवारी 2022 मध्ये आरोपी भारत भोसले यानं मुंबई या ठिकाणी जाऊन करुणा मुंडे यांची भेट घेतली। तुम्हाला नवीन पक्ष काढून देतो, त्याचबरोबर आमची कंपनी आहे तिच्यामध्ये भागीदारी देतो असं सांगत त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले। मात्र त्यानंतर आरोपी भारत भोसले हा करुणा मुंडे यांचा फोनच उचलत नसल्यानं आपली फसवणूक झाल्याचं करुणा मुंडे यांच्या लक्षात आलं। त्यांनी तात्काळ संगमनेर शहर पोलीस ठाणं गाठत त्या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करतायत। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।